उपसले उठून उभा राहिलाय आणि एका ठोक्यात हत्तीचा मुंडका बाजूला केलाय. भोसल्यांचं पोरग उठला, संभाजी भोसले, शहाजी राजांच्या नंतरचा भाऊ संभाजी भोसले उठलाय, बघितलाय. अरे हत्तीला मारायला नाही धरायला सांगितलं होतं. ज्याच क्षणी संभाजी भोसलेने तलवार फिरवली त्याच क्षणी लखुजी जाधवांच्या दत्ताजी जाधवाचं मुंडक सापकन भिंतीवरती आदळलं. एकमेकाचे व्याही आहेत, जाधव आणि भोसले एकमेकांचे नातेवाईक आहेत, पण भरगर्दीमध्ये कुणीच कुणाकडे बघितलं नाही. कोण कुणाचा नातलं, कोण कुणाचा सगा, कोण कुणाचा सोयरा. संभाजी भोसल्याने माझं पोरग मारावं इतके लाचार लखुजी जाधव आहेत का? या भावनेने लखुजी जाधव पेटले, सापकन तलवार हातामध्ये घेतली, पळत 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 दिसता क्षणी संभाजी भोसलेचा खात्मा करून टाकला. अरे भोसले घराण्याचा लखुजी जाधवासारख्याने मुंडका उडवावं भर चौदा चौकामध्ये, इतके आम्ही भोसले मागासलेले आहोत का? हा विचार शहाजी राजांचा झाला आणि शहाजी राजे चाल करून निघालेत. निघालेत कुणावर? स्वतःच्या सासऱ्यावरती चाल करून निघालेत. सासरे आणि जवयांची समोरासमोर चकमक झाली. पेटलंय युद्ध, पेटलंय महाराष्ट्राचं वातावरण पुन्हा एकदा तापलंय. कुणामध्ये तापलंय? जवय आणि सासऱ्यामध्ये तापलंय. पेटलंय, पेटलंय वातावरण कुणाचं? पेटलंय दोन व्याह्यांचं पेटलंय. शहाजी राजांनी थोडासा आपला विचार बदललाय, आपल्या पत्नीला बरोबर घेतलाय, घोड्यावरती टाकलाय, मजाल धर्मजाल मजाल धर्मजाल करत विरुळ नगार आळेभटा जुन्नर असा प्रवास करत शिवनेरीच्या दिशेने निघाले आणि शिवनेरीवरती जाऊन आपला विश्वासू सरदार विश्वासरावच्या ताब्यात जिजाबाईंना सोपवलंय आणि शहाजी राजे सरळ पुढे निघून गेले. गरज होती महाराष्ट्राच्या मातेला, गरज होती इथल्या सह्याद्रीला, गरज होती इथल्या आया बहिणींना, गरज होती इथले विचार बदलणाऱ्या परिस्थितीला आणि म्हणून तो सुवर्ण दिवस उगवला. जिजामातांना शिवनेरी किल्ल्यावरती सोडलंय आणि जी आवश्यकता इथल्या मातेला होती तोच दिवस उगवला. 19 फेब्रुवारी 1600 ला किल्ल्याच्या खिडकीत आवाज आला, पुत्र झाला रे पुत्र झाला. जिजाऊच्या पोटी शोभा आला. वेरुळ वर्ण जिजा माता शिवनेरीला पोहोचल्यात आणि शिवनेरीवरती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय. थोडस सरका या.